किशोर गोरे स्ट्राइकिंग आकाश चिलदारिया अप्रतिम फटका कॅप फेकायचा प्रयत्न चेंडू अभिमन्यूला जातोय पण पंचांचा इशारा फक्त एका डावेचा चांगली फटकेबाजी तुम्ही पाहता दिसतात दिसाई ओ द विकेट गतीमध्ये परिवर्तन पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार जबरदस्त स्वागत किशोरचा चेंडू किनाऱ्याच्या बाहेर षटकार आणि ते मात्र स्वतः इथे मात्र गोलंदाजी करतायत भालचंद्र मुणगेकर साहेबांना आणि निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडेसे मात्र बॅकफुटला निघून गेले अमित खूपच चांगले पाहतात एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज या स्पर्धेचा अंतिम टप्पा अंतिम सामना दोन बलाढ्य पाहतायत म्हणजेच केटीसी परिवार खुल्या विभागात हा संघ क्वालिफाय झालाय या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये चेंडू हवेमध्ये चांगला फटका मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू सन्माननीय बालचंद्र मुणगेकर साहेबांच्या बॅटमधून आलेला मार्गवर आणि समोर जातो तो सांगितलेला आकाश चिंदारिया गतीमध्ये परिवर्तन होतं हा चेंडू स्विंग करण्यात आला होता आणि बघायचं मात्र थोडीशी मात्र फंबल होत आहे चित्रशुद्ध इथे मात्र चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेत आहे आणि फलंदाज मात्र विकेट चेंज ऑफ द पेस इन साइड आउट खूप चांगला फटका कवर्स मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलाय आणि तुम्ही पाहता चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये आणि फक्त एकच धाव धाव संख्या तुम्हाला डिमांड करायचंय पंचांकडे बॅटिंग पॉवर प्लेसाठी निश्चित तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले मिळू शकतो किशोर ओ द विकेट हा चेंडू हवेमध्ये आकाशच्या बॅटमनला पुन्हा आकाशला गवसणी घालणारा फटका सीमारेषा बाहेर षटका लागू होणाऱ्याची मात्र नोंद घ्यायची पाचव्या षटकात तो लागू होईल लाजवाब ऍक्शन रिप्ले तसा फटका तसं उत्तर चेंडू सीमारेषेबाहेर षटकार व्हॉट अ शॉट तीन उत्तुंग षटकार पाहायला मिळाले आणि संघाकडे चेंडू सोपवला तो गोलंदाज किरणच्या हातामध्ये स्टॅकिंग हिडला ओंकार देसाई ओ चेंडू बॉटम हँडचा वापर करायचा होता ऑन साइड चेंडू फक्त हलक्या तरी खेळायचं होतं आकाशच्या बॅट पण तुम्हाला पाहायला मिळालं आढावा ओ द विकेट समोर केलं ऑन साइडला बघायचं क्षेत्रशेत तिथे येत आहेत झेल घेण्याचा प्रयत्न करतायत पण चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय पण पाहतात आणि मात्र फक्त एकच डाऊन एंड ऑफ सिल्वर स्पोर्ट्स ओ द विकेट बॉटमॅनचा वापर ऑन साइड शेल्डर पेस केलाय थोडेसे थांबले पॉज घेतला शफल झाले आणि ऑन साइड धाव खर्च केली ती गोलंदाज किरणने फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतात ओंकारसाठी शॉर्ट कव्हर पॉइंटला एक खेळाडू मात्र तैनात करतायत ऑन साइडला क्षेत्ररक्षक इथे होते त्याला बीट करून चेंडू मागे निघून जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव कारण चेंडू गोलंदाज स्ट्राकिंग हेडला आकाश चिंदारिया धाव संख्या दहा फलकावर 22 किरण उजव्याताने हो चेंडू मध्ये आकाशला गवस निघालणारा पुन्हा एकदा फटका पण इथे मात्र तुम्हाला मिळणार ती फक्त एकच धाव एका धावे धाव संख्या सरकते पुढे ती 23 धाव ऑन साइडला खूप चांगला फटका स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र मागे जातोय बॅकवर्ड स्क्वेअर झोन मध्ये आणि तिथे मात्र मिळते ती राजीव गांधी स्मरणार्थ माजी आमदार श्री जगन्नाथ शेट्टी साहेब चषक 2018 गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होते तो विकास लेफ्ट आर्म राउंड विकेट चेंडू हवेमध्ये आणि सहज तो पाहिजे फलंदाज बाद ठीक विकेट मुंबई काँग्रेस सेक्रेटरी जीत सिंग रावत हो अप्रतिम स्क्वेअर कट इथे मात्र किसन देवेंद्र थोडेसे मात्र बांबावले अप्रतिम स्क्वेअर माळी साहेब मनोज जाधव आणि त्याचबरोबर वॉर्ड अध्यक्ष 173 नंबर स्वागत लेफ्ट आर्म राऊंड चेंडू ऑन साइडला खूप चांगला फटका स्क्वेअर लेग झोन मध्ये पण एकच धाव पहिल्या षटकातच आपण क्रमांकावरून विस्फोटक फलंदाजी करणारा ओळखला जाणारा किसन देवेंद्र हो चेंडू ऑन साइडला टॅप करण्याचा प्रयत्न होता क्लोज ग्राउंड आहे बंद ग्राउंड आहे इथे मात्र धावा मिळणं थोडस मात्र मुश्किल होत आहे त्या संख्या धाव फलकावर पाहायला मिळते एकूण 25 धावा
हो लीडिंग एज होतं ऑन द टोस उभे राहिले स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता ऑफिशियल स्क्वेअर कट मारायचा होता फटका ऑन द टोस डॉट बॉल अप्रतिम चेंडू आतापर्यंत या पाच चेंडू मध्ये गुड बॉलिंग चांगलं कम बॅक कांगारू स्पोर्ट्सच्या माध्यमातून लीडिंग एज आणि इथे मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये खूपच चांगला प्रयत्न पूर्णपणे इथे मात्र फ्लाय झाले निमित्त या स्ट्रॉग ओव्हर मध्ये फलंदाजी करण्याची ऑन साईडला खूप चांगला फटका मिड विकेट झोन क्लिअर करत होतोय पण मात्र एक पेक्षा जास्त काहीच नाही फक्त एका धावेसाठी हा चेंडू जातोय कांगल स्पोर्ट्सच्या या गोलंदाज समोर ऑन साईडला खूप चांगला फटका थोडासा मात्र चेंडू आतमध्ये येणारा ओर पी चेंडू होता युवक काँग्रेसचे सन्मान्य अभिषेक मिस्त्री साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय त्या दोघांच्या व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत डिक्लेअर झोन मध्ये ही एक धाव रेडली लाईट हे चेंडू वापरण्यात आले समोर आहे अप्रतिम फटका आकाश शिंदरेचा ट्रेडमार्क शॉट ज्याची ते बराच वेळ वाट बघत होते सीमा रेषे बाहेर षटका मैच का कहता प्रेजेंट अब यहाँ से लिए फिर तो लोग कौन सी जगह अपना अपने सीख रहा वाटतं कॅरेबियन बेटावर आलो आम्ही समालोचन करत असताना वेस्ट इंडिजच्या एवढी सुंदर इंग्लिश गाणी पाहिल्या होत्या ऐकते मात्र कार्लोस टू बॅक टू बॅक अजून एक दमदार फटका षटका आणि तिरंगी षटका तुम्हाला पाहायला मिळते त्या आकाशच्या बॅट मध्ये हा मात्र चेंडू फसवा चेंडू हाताच्या मागून चेंडू तोडला जातो चेंज ऑफ पेस होता विकास चालला आहे विकासची खूप चांगली झकास कामगिरी असं आपण पाहिली आहे ऑन साईड प्लेस केल्याशिवाय तसे तिथे आहे थोडंसं मागे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि तो प्रत्येक चिकी सिंगल तोडल्यानंतर कम्प्लीट केली फलंदाजाने आणि अमित कोरीला मात्र आणले मैदानावर फलंदाज अमित धावसंख्या 42 लॉस ऑफ 2 हा चेंडू थोडासा गोलवंड टप्प्याचा खोदून काढलाय अमितने आणि तो परत एक चिकी सिंगल कम्प्लीट केला सध्या येत होते झारे येत होते चेंडूवर 43 ऑन द बोर्ड लक्कम राऊंड विकास हा चेंडू कव्हर्स मध्ये खेळतात पण इथे माझं तुम्हाला मिळणार ती फक्त एकच धाव एकदा आम्ही धावसंख्या सरकते पुढे धावपर्यंत या षटकात तो खर्च करतोय सन्मान्य एस के सिंग शिक्षण समिती सदस्य यांचं आगमन होत आहे व्यासपीठावर त्यांचं पुढील दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातले हो लाजवाब चेंडू शॉट ऑफ गुड लेंग चेंडू आणि किसन सारख्या फलंदाजाला अक्षरशः जागर ठेवून ठेवलंय 45 हा चेंडू लक्कम राऊंड विकेट टाकत असणारा चेंडू यशीच्या भरपूर बाहेर फेकलाय आणि पंचांतर सचिन गायकवाडकडे हा चेंडू वाईड आहे धावसंख्येत होते बरं धावसंख्या दाखवत 46 इन द लास्ट ओव्हर बाजू सेचल जवळ अंकित झाले त्या निर्णायक षटकामध्ये पायकेडला किसन देवेंद्र गुंडाजीमध्ये विकास लक्कम राऊंड विकेट हा समोर केलाय अत्यंत योग्य वेळेला हा फटका पाहायला मिळतो तो किसनच्या बॅटमनला टिपिकल किसन देवेंद्र शॉट चेंडू सीमा रेषेवर षटका